आज चाइल्डलाइन आणि बालभवन अंतर्गत यांच्या संयुक्त विद्यमाने आपण स्पोर्ट्स क्रीडा स्पर्धा ऑर्गनाइज केलेल्या आहे आणि या क्रीडा स्पर्धामध्ये आपण मुलांचा एक सेपरेट ग्रुप घेतलेला आहे आणि मुलींचा सेपरेट ग्रुप घेतलेला आहे. या अंतर्गत आम्ही साथी बालभवनचे जे मुलं आहेत आणि जे चाइल्डलाइनचे बालमित्र आहेत त्यांना सहभागी करून घेतलेलं आहे. या बालमित्रांमध्ये आम्ही चार चार ग्रुप केले आहे आणि त्या चार ग्रुपचे आम्ही दोन दोन ग्रुप त्याच्यातून आम्ही फायनल घेणार आहोत. तसंच मुलींचे पण चार ग्रुप केलेले आहे. तर त्या मुली खो खोच्या जे चार मुली आहेत चार ग्रुप आहे तर त्यानंतर त्या मुलींचा आम्ही फायनल घेणार आहोत आणि त्यांना रोटरी क्लब आणि चाइल्डलाइनतर्फे बक्षीस पण देणार आहोत. आणि हा इव्हेंट खूप छान पद्धतीने आता सध्या सुरू आहे. मुलं आणि मुली खूप उत्साही आहे या मॅचेस संदर्भात कारण पुढच्या महिन्यात जे बालभवन अंतर्गत स्पोर्ट्स होणार आहे त्याच्यासाठी ही त्यांची फर्स्ट पहिली तयारी आहे आणि खूप उत्साहाने मुली याच्यात पार्टिसिपेट झालेले आहे. थँक्यू. नमस्कार, माझं नाव सय्यद रेहान सुलतान आहे. माझं क्वालिफिकेशन MPED मास्टर डिग्री आणि स्पोर्ट्समध्ये आहे. मी मागील 18-19 वर्षापासून या क्षेत्रात आहे आणि आज मी चाइल्डलाइन या ग्रुपच्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेण्यासाठी इथं आलेलो आहे. इथं हनीफ सर जे चाइल्डलाइनचे ग्रुपचे हेड आहेत त्यांनी मला इथं आमंत्रित केलेलं आहे स्पर्धेच्या ऑर्गनायझेशनसाठी. आणि आज आपण इथे या चाइल्डलाइनच्या विद्यार्थ्यांसाठी कबड्डी आणि खो खो अशा दोन इव्हेंटचा ऑर्गनायझेशन केलेला आहे. दोन्हीही टीम इव्हेंट्स आहेत. इथले चाइल्डलाइनचे जे मुलं आहेत त्या मुलांच्या दोन ग्रुपमध्ये आम्ही विभागणी केलेली आहेत, बॉईज आणि गर्ल्समध्ये. आणि बॉईजचे चार संघ करून आम्ही कबड्डीच्या स्पर्धा घेणार आहोत. तशाच खो खोच्या सुद्धा बॉईजच्या स्पर्धा होणार आहेत आणि सेम स्पर्धा गर्ल्सच्या मुलींच्या सुद्धा होणार आहेत. कबड्डीचा चार संघ राहणार आहेत आणि खो खोचे चार संघ राहणार आहेत. या स्पर्धा घेण्यापाठीमागचा जो चाइल्डलाइनचा जो मुख्य उद्देश आणि सरांचा जो मुख्य उद्देश आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये खेळाबद्दल उत्सुकता निर्माण होणे, शारीरिक सुदृढतेबद्दल त्यांना जाणीव निर्माण होणे, सांघिक भावना त्यांच्यामध्ये निर्माण होणे, एकमेकांमध्ये मिळून मिसळून राहणे आणि मोठ्यांचा आदर करणे, अशा एक ओव्हरऑल विद्यार्थ्यांचा जे डेव्हलपमेंट हा जो उद्देश हनीफ सरांनी घेऊन या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. आणि मी सर्वात प्रथम इथं हनीफ सरांना अभिनंदन करतो की त्यांनी एवढ्या चांगल्या स्पर्धा इथं आयोजित केलेल्या आहेत आणि त्यांना धन्यवाद म्हणतो की त्यांनी मला या असा योग्य कामासाठी इथं निवडलेलं आहे. तर अशा पद्धतीने आम्ही इथे ह्या स्पर्धा घेणार आहोत आणि या स्पर्धेपाठीमागचा जसं मी सांगितलं तो मुख्य उद्देश आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे. तर थँक्यू व्हेरी मच. परंतु रेहान सय्यद सर असं यांनी सांगितलं तर मी स्वतः त्या ठिकाणी गेलो आणि आश्चर्य म्हणजे त्यांना ते आजारी आहेत आणि आजारी असताना सुद्धा ते म्हटलं नाही मी स्वतः येईल आणि या मुलांबरोबर मलाही खेळायला बागडायला आणि त्यांना थोडंसं सहकार्य करायला मला आवडेल. त्यासाठी सुद्धा आपण त्यांचं एक छोटंसं मानपत्र एक मायचा हात आणि पुस्तक देऊन त्याचा आपण या ठिकाणी सन्मान करतो. थँक्यू. दो हाथ से चला.